असं भ्याड हल्ला दगड मारून पळून जाणं ही काही मर्दुमकी नाही आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था प्रत्येकाने राखली पाहिजे ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील. या राज्यामध्ये सर्व लोकांना या जातीय सामाजिक सलोखा सगळ्यांनी राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे. यामध्ये कुठेही कोणी आततायीपणा करत असेल तर पोलिसांच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील. एवढंच मी या प्रसंगी सांगते. जे जे कोणी चिथावणीखोर भाषण करतील, चिथावणीखोर भाषा वापरतील, त्यांनी पोलीस त्यांचं सगळं तपासतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील. या ठिकाणी मी एकच सांगतो, हे राज्य जे आहे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेला नागरिकांना त्रास देण्याचं कोणी काम करेल त्यामध्ये प्रक्षोभक विधानं करेल ती पोलीस तपासणी करतील आणि त्याच्यामध्ये कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. पोलीस हा कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायला त्यांची जबाबदारी आहे आणि ते योग्य प्रकारे पार पाडतील. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतील आणि कुणालाही असं प्रक्षोभक भाषा वापरण्याचा अधिकार नाही. कोणी किती मोठा असेल छोटा असेल, कायदा सगळ्यांना कायद्यासमोर सगळे समान आहेत याचं भान प्रत्येकाने ठेवावं. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि मला या राज्यामध्ये शांतता पाहिजे आणि हे करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा. एकदाच तारीख सांगून टाका सर. अजित पवारांना सांगू का तुम्हाला? ओला दुष्काळ, अतिवृष्टी झाली, तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला माहित आहे, तुम्ही तुमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ते दाखवलेलं पण आहे. मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री या राज्याच्या शेवटच्या टोकाला गडचिरोलीमध्ये तेव्हा भरपूर पाऊस होता, अतिवृष्टी होती आणि अशा परिस्थितीत आम्ही तिथे गेलो. आमचं हेलिकॉप्टर पण उडायला मनाई केली पायलटनी, पण आम्ही तिथून वापस आलो नाही. आम्ही बायरोड गेलो आणि त्या लोकांना भेटलो, आढावा घेतला, त्यांना मदत दिली.